कोकण विभाग शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल असं जिल्हाधिकारी अशोक शिंदगारे यांनी म्हटलं आहे. भारत निवडणूक आयोगाने कोकण विभाग विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाची द्वैवार्षिक निवडणूक जाहीर केली असून जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूक काळामध्ये आदर्श आचारसंहितेचं काटेकोर पालन होण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. जिल्हाधिकारी श्री अशोक शिंदगारे यांनी कोकण विभाग शिक्षक मतदारसंघासाठी मतपत्रिकेद्वारे मतदान होणार आहे. या मतदारसंघासाठी जिल्ह्यात 20 मतदान केंद्र असतील. तसंच जिल्हा स्तरावर आचारसंहिता स्थायी समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीत जिल्हाधिकारी आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांचा समावेश असणार आहे. जिल्ह्यामध्ये 14,863 मतदार असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे. त्यामध्ये 8,767 स्त्री मतदार असून 5,916 पुरुष मतदारांचा समावेश आहे. मतदार शिक्षकांना नैमित्तिक रजा या मतदानासाठी दिली जाईल असं देखील या निमित्ताने जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे, जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे, शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे, मग आजच प्रवेश घ्या इंडो स्कॉट ग्लोबल स्कूल रामारुती रोड ठाणे. इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास. इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक. इंडो स्कॉट स्कूल रामारुती रोड ठाणे. कॉल 0222542555 आणि 9867507555. इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल.